वेलकम टू एम जी शेक्स इंग्लिश अकॅडमी विद्यार्थी मित्रांनो आज आपण नऊ जुलै दोन हजार बावीस रोजी झालेला कंबाईन ग्रुप बीचा पेपर सॉल्व्ह करणार आहोत जो पेपर दोन हजार एकवीसचा होता तर चला बघूयात या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं होतं आणि प्रश्न कशी होती ते याच्यातला पहिला प्रश्न बघूयात हां एक्कावन्नपासून सुरू झालेला आहे प्रश्न ठीक आहे यामध्ये एक्कावन्न नंबरचा क्वेश्चन आहे यू ऑट टू बी कन्सिड कन्सिडरेट टुवर्ड्स युअर पेशन्स आता वाक्य व्यवस्थित लक्षात घ्या यू ऑट टू ऑट टू जेव्हा ऑट टू या मॉडेलचा संदर्भ येतो तर लक्षात घ्या ऑट टू हा काय दर्शवतो आणि तो, तो कशासाठी दर्शवला जातो आता इथे काय आहे द मॉडेल ऑक्झलरी काहीतरी आहे का लक्षात आलं का तुमचं काय चुकलंय बघा मॉडेलचं स्पेलिंग चुकलंय ठीक आहे मॉडेल ऑक्झलरी अंडरलाइन इन द सेंटेन्स अबो कन्वेज म्हणजे ऑट टूला या मॉडेलला जे अंडरलाइन केली आहे तो या वाक्यात काय अर्थ दर्शवतो असं या वाक्याचं अर्थ आहे तर मग यूज टू कशासाठी वापरला जातो यूज टू हा मॉरल ड्युटी किंवा मॉरल ऑब्लिगेशन मॉरल ऑब्लिगेशन या गोष्टींसाठी या गोष्टी दर्शवण्यासाठी वापरला जातो इथे मॉरल ड्युटी दिलेला आहे बरोबर इथे बघा मॉरल ड्युटी दिलेली आहे ना यामध्ये आता इथे चार ऑप्शन बघा नेसेसिटी म्हणजे गरज नेसेसिटी दर्शवण्यासाठी आपण काय वापरतो लिहून घ्या तिथे मस्ट वापरतो मॉरल ड्युटी दर्शवण्यासाठी आपण काय वापरतो ऑट टू वापरतो काय वापरतो ऑट टू वापरतो ऑब्लिगेशन दर्शवण्यासाठी आपण काय वापरतो मस्ट वापरतो कारण तिथे काय आहे तिथे काय आहे हां तिथे ऑब्लिगेशन आहे ओनली म्हणजे सक्ती हाचा प्रकार होतो कंपल्शन ऑर ऑब्लिगेशनचा अर्थ होतो सक्ती आणि सक्ती दर्शवण्यासाठी आपण मस्ट वापरतो डन आता माइल्ड कंपल्शन म्हणजे माइल्ड कंपल्शन जर असा भाग म्हटला तर माइल्ड कंपल्शन दर्शवण्यासाठी शूड देखील वापरला जातो लक्षात घ्या डन मग विद्यार्थी मित्रांनो यामध्ये उत्तर आपलं येईल की ऑट टू काय दर्शवतोय तर तो दर्शवतोय मॉरल ड्युटी काय दर्शवतोय तो मॉरल ड्युटी आता मॉरल ड्युटी हे आन्सर ऑप्शन मध्ये बी ऑप्शन कुठं आहे कुठे मग प्रश्न क्रमांक एक्कावनचं उत्तर आलं तीन प्रश्न क्रमांक एक्कावन्नच उत्तर काय आलं तीन कळलं प्रश्न व्यवस्थित डन चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक बावन्न बघा रीड द फॉलोविंग सेंटेन्स केअरफुली अँड आन्सर द गिवन गिवन क्वेश्चन आता प्रश्न याच्यात असा आहे प्रश्न व्यवस्थित वाचा प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित वाचला तर तुम्हाला त्याचं उत्तर सहज मिळेल आता इथे बघा द कॅप्टन अँड कोच या कन्स्ट्रक्शनकडे लक्ष द्या द कॅप्टन अँड द कोच नाही द कॅप्टन अँड कोच आहे म्हणजे उल्लेख केलेल्या दोन नामापैकी के फक्त पहिल्या नामाला द आर्टिकल वापरला आहे ठीक आहे आपण पहिले प्रश्न वाचू नंतर त्याचा रूल मी तुम्हाला सांगतो काय द कॅप्टन अँड कोच ऑफ द हॉकी टीम अटेंडेड द प्रेस कॉन्फरन्स बरोबर आहे आता इथे दोन करते आहेत दोन नावून आहेत बरोबर पहिलं नाऊन कोणतं आहे कॅप्टन बरोबर आणि दुसरं नाव कोणतं आहे कोश आहे बरोबर आहे एक लक्षात याचा नियम काय म्हणतो की दोन नाम आहेत जर उल्लेख केलेल्या दोन्ही नामाला ए अँड द किंवा पॉझिसिव्ह ॲडजेक्टिव्ह पॉझिसिव्ह ॲडजेक्टिव्ह लक्षात घ्या उल्लेख केलेल्या नामाच्या आधी ए असेल म्हणजे उच्चारानुसार ए असेल किंवा ॲन असेल उच्चारानुसार किंवा द असेल किंवा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह येत असेल दोन्ही नामाच्या आधी जर ए ॲन द पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह येत असेल तर याचा अर्थ काय होतो ते दोन पर्सन्स काय आहेत भिन्न आहेत काय आहेत डिफरंट टू पर्सन्स डिफरंट टू पर्सन टू पर्सन्स असं लक्षात घ्या डन म्हणजे दोघांच्या आधी काय असेल ए ए आर्टिकल असेल किंवा उच्चारानुसार एन एन असेल किंवा द, द द असेल किंवा पोझेसिव्ह ॲब्जेक्टिव्ह असेल माय कॅप्टन माय कोच हा माय क्लर्क माय प्यून असं जर असेल तर याचा अर्थ काय झालं ते दोन भिन्न व्यक्ती आहेत असं आहे बार बरोबर आहे या उलट उल्लेख केलेल्या दोन्ही नामांपैकी फक्त जर पहिल्या नामाच्या आधी ए किंवा ॲन किंवा द किंवा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह येत असेल तर याचा अर्थ असा होतो की ते दोन्ही व्यक्ती एकच आहेत म्हणजे एकच व्यक्ती दोन भूमिका करतो असा त्याचा अर्थ था। होतो लक्षात आलं मग इथं बघा या दोन नामाच्या आधी फक्त पहिल्या नावांच्या आधी द आर्टिकल वापरला आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला ते दोन्ही काय आहे एकच व्यक्ती आहे बरोबर आहे म्हणजे एकच व्यक्ती दोन भूमिका करतोय लक्षात आलं मग व्हॉट इज द स्टेटस ऑफ कॅप्टन अँड कोच इन द सेंटेन्स पहिले ऑप्शन दिले कॅप्टन अँड कोच आर टू डिफरंट पर्सन आहेत का नाही का नाही आहेत कारण फक्त जर नामांच्या आधी द आर्टिकल राहिला तर टू डिफरंट पर्सन झाले असते पण ते नाही आहे दुसरं कॅप्टन अँड कोच इज द सेम पर्सन येस एकच व्यक्तीने दे एकच व्यक्ती आहे म्हणून दुसरा ऑप्शन आपण करेक्ट करूयात कॅप्टन अँड कोच आर एनिमीज ऑफ अदर ते दुसऱ्याचे दुश्मन आहेत शत्रू आहेत असा काही संबंध आहे का नाही असा काही नियमामध्ये अर्थच नाही आहे चौथं कॅप्टन कोच आर फ्रेंड्स काहीच संबंध नाही लक्षात घ्या डन हा देखील चुकीचा आहे मग आपला करेक्ट आन्सर कोणता आला आपलं दोन दो, दो, हा नियम अप्लाय झाला का लक्षात घ्या म्हणजे नियम कसा पण विचारू द्या कसा पण विचारू द्या जर असं नियम असेल अ ब्लॅक अ ब्लॅक अँड व्हाईट काउ व्हाइट काउ बरोबर याचा अर्थ काय झाला वन काउ याचा अर्थ काय होतो वन काउ एकच गाय जी पार्शली ब्लॅक आणि पार्शली व्हाईट आहे असा त्याचा अर्थ आहे जर असं असेल हे अ ब्लॅक अँड अ व्हाईट काउ काय काय टू काउज असा अर्थ होतो जर असं असेल माय क्लर्क अँड प्यून तर याचा अर्थ काय झाला वन पर्सन बरोबर आहे ना जर हे असं असं माय क्लर्क कॅन माय प्यून तर काय होईल टू पर्सन्स लक्षात आलं हे सगळं व्यवस्थित अप्लाय करा डन लक्षात आलं हांडूळ डन येस प्रश्न क्रमांक बावनचं उत्तर आलं दोन प्रश्न क्रमांक त्रेपन्न बघा ही सेट टू मी हेल्प हिम इन सेटलिंग द अकाउंट ही सेट टू मी हेल्प हिम इन सेटलिंग द अकाउंट्स विच ऑफ द फॉलोविंग सेंटेंसेस सेंटेन्सेस करेक्टली चेंजेस द सेंटेन्स above इन टू अँड speech. स्पीच अँड इनडायरेक्ट स्पीच बरोबर आहे इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं रूपांतर करायचं आपल्याला अगोदर हे बघा दिलेला वाक्याचा प्रकार कोणता आहे वाक्याचा प्रकार कोणता आहे अज्ञात वाक्य म्हणजे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि त्यामध्ये काय सजेस्ट करत आहेत ते हेल्प या क्रियापदावरून काय दिसतंय की ते रिक्वेस्टचा भाव आहे कसला भाव आहे रिक्वेस्टचा सेन्स आहे यामध्ये म्हणजे रिपोर्टिंग वर्क काय येऊन येईल याच्यात रिक्वेस्टेड येईल लक्षात क्लिक क्लिक झालं व्यवस्थित मग या ऑप्शनमध्ये बघा पहिलं ऑप्शन जे दिलं आहे काय दिलं आहे ही टोल्ड मी टोल्ड आणि टू हे कन्जन टू हे, हे कनेक्टिव्ह कधीच सोबत येत नाही लक्षात घ्या कारण ते इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आहे दुसरं ही परश्युएटेड मी ही परश्युएटेड मी त्याने माझं मन वळवलं असा त्याचा अर्थ आहे बरोबर आहे म्हणजे एक निगेटिव्ह आयडिया याच्यातून दिसते ते उत्तर बरोबर आहे का मग नाही तिसरं बघा ही रिक्वेस्टेड मी लक्षात घ्या सेन्स आला का बरोबर ही रिक्वेस्टेड मी टू हेल्प हिम हेल्प हिम इन सेटलिंग द अकाउंट्स लक्षात घ्या इन सेटलिंग आहे बरं का पुढे काय दिलं आहे प्रिपोजिशन प्लस जिरंड आहे लक्षात घ्या टू प्लस वी वन असेल तरी वाक्य चुकेल दिलेलं काय वाक्यामध्ये ते महत्वाचं आहे चौथा ऑप्शन बघा ही अर्ज मी बघा अर्ज म्हणजे कळकळीची विनंती करणे अर्ज हा देखील रिक्वेस्टचा सेन्स असतो येथे जर इथे जर काय राहिला असतं ही अर्ज मी टू हेल्प हिम इन सेटलिंग द अकाउंट जर असं राहिलं असतं तर बी आपलं सी आणि डी दोन्ही बरोबर आले असते पण इथे त्यांनी काय मिस्टेक केली आहे टू हेल्प हिम इन सेटलिंग आहे इथे काय ना टू सेटल आहे डन म्हणून हे चुकलं लक्षात घ्या म्हणजे या ऑप्शनवर व्यवस्थित लक्ष द्या डन मग प्रश्न क्रमांक त्रेपन्नमध्ये कोणतं बरोबर आहे फक्त सी आहे मग आन्सर ऑप्शनमध्ये सी कुठे आहे दोन नंबरला आहे मग लक्षात घ्या प्रश्न क्रमांक त्रेपन्नचं उत्तर काय आलं दोन डन चला प्रश्न क्रमांक चौपन्न बघा ग्रीष्मा स्पोक विथ व्हाइट हिट स्पोक विथ व्हाइट हिट आता यामध्ये बघा सिलेक्ट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन म्हणजे अंडरलाईन केलेल्या वाक्याचा सॉरी त्या स्प्रेजचा करेक्ट मिनिंग काय आहे ते बघूयात आता नॅचरल शूडनेस असा आहे का आता खालील या नॅचरल शूडनेस म्हणजे काय नॅचरल शूडनेस म्हणजे काय त्याला आपण नॅचरल टॅलेंट म्हणतो बिईंग क्लेवर बरोबर आहे म्हणजे नॅचरल टॅलेंट ऑफ बिईंग क्लेवर म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे जन्मजात धूर्तपणा किंवा किंवा ज्याला पारंपरिक बुद्धी आपण असं म्हणतो तो त्याला नॅचरल शूडनेस असं म्हणतात डन पुढे इंटेन्स पॅशन म्हणजे काय तीव्र उत्कटता तीव्र भावना असा त्याचा अर्थ आहे डन हां पुढे प्लेन व्हॉइस सरळ आवाजात नाही कनिंग पॅशन धूर्त भावना किंवा धूर्त उत्कटता नाही हे वाक्य चुकील मग ती ग्रीष्मा स्पोक विथ व्हाईट हिटचा अर्थ काय होईल इंटेन्स पॅशन म्हणजे तीव्र उत्कटतेने ती बोलली असा त्याचा अर्थ आहे आलं का लक्षात मग प्रश्न क्रमांक चोपन्न व्हाईट हिट या अंडरलाईन केलेल्या फ्रेजचा अर्थ काय मग इंटेन्स पॅशन म्हणून प्रश्न क्रमांक चोपन्नचं उत्तर काय आलं काय आलं दो। दोन यस आन्सर इज करेक्ट चलो नेक्स्ट द वर्ड एव्हरिशियस इज सिनोनिमस विथ एव्हरिशियस अगोदर हे समजावं लागेल अ पर्सन हु इज ग्रेडी इज कॉल्ड एव्हरिशियस त्याला आपण काय म्हणतो लोभी अदासी yes. है ना मतलबी असाही त्याचा अर्थ आहे बरं का लोभी अदाशी मतलबी ठीक आहे मग पहिला ऑप्शन दिलाय त्याच्यामध्ये बघा ऍप्लिकेबल ऍप्लिकेबल म्हणजे काय ऍडजेक्टिव्ह ला एखादी गोष्ट लागू पडणारी ऍप्लिकेबल आपण म्हणतो दुसरं काय ओमनी प्रेझेंट ओमनी प्रेझेंट वन हु इज प्रेझेंट एव्हरीवेअर सर्व व्यापी म्हणतो आपण ओमनी प्रेझेंटला आपण काय म्हणतो ओमनी प्रेझेंट म्हणजेच काय प्रेझेंट एव्हरीवेअर वन हु इज प्रेझेंट एव्हरीवेअर वन हु इज प्रेझेंट हु इज प्रेझेंट एव्हरीवेअर कोणाबाबत म्हणतो आपण ओमनी त्यासाठी आपण तीन शब्द वापरतो कोणते माहिती आहे गॉड इज ओमनी पॉटंट ओमनी प्रेझेंट अँड ओमनी सायंट ओमनी मीन्स ऑल सायंट मीन्स नो ओमनी ओमनी मीन्स ऑल प्रेझेंट मीन्स हां ठीक आहे आता लक्षात घ्या ओमनी प्रेझेंट ओमनी सायंट अँड ओमनी पॉटंट असं तीन शब्द वापरतो लक्षात आलं मग ओमनी प्रझेंट आणि ओमनी सायंट म्हणजे काय सर्व ज्याला सर्व माहीत आहे असा वन हू नोज एव्हरीथिंग ग्रिडी म्हणजे काय लोभी आदासी लालची म्हणजे ऍव्हरी सी काय विचारलाय आहे आपला सिनॉनिम्स विचारला आहे मग तो कोणता आहे कोणता आहे डी मग प्रश्न क्रमांक पंचावन्न आन्सर ऑप्शन मध्ये डी कुठे आहे तीन नंबरमध्ये आहे मग प्रश्न क्रमांक पंचावन्नचं उत्तर काय आलं तीन आलं डन एनी डाऊट चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक छप्पन बघा वन हू हो लिव्स फॉर प्लेजर वन हू ल्यूज फॉर प्लेजर याचा अर्थ काय होतो जो फक्त जीवनात सुख चैन विलास भोगवादी वृत्तीवर विश्वास ठेवतो त्याला आपण काय म्हणतो असा वन वर्ड आहे तो बरोबर आहे असं त्या शब्दाचा अर्थ आहे वाक्याचा अर्थ आहे आता विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स मॅचेस द मिनिंग अबो म्हणजे वरील अर्थ शब्दाला कोणता अर्थ मॅचिंग होतो ते आपल्याला सांगायचं आहे आता फॅनेटिक म्हणजे काय फॅनेटिक म्हणजे काय हा फॅनेटिक हा कोण असतो अ पर्सन हू हॅज अ पर्सन हू हॅज व्हेरी नॅरो रिलिजियस व्ह्यूज धर्मवेढा किंवा कट्टर काय असतो तो धर्मवेळा किंवा कट्टर असतो लक्षात घ्या मग हा त्याचं उत्त, उत्तर हे त्याचं उत्तर येईल का हा पुढे दुसरं हॅपी गो लकी हॅपी गो लकी त्याचं उत्तर येईल का हॅपी गो लकी म्हणजे काय जी व्यक्ती आपल्या भविष्याबद्दल अजिबात ज्याला चिंता नाही जो बिंदास् बिनधास्त आहे त्याला आपण काय म्हणतो खुशाल चेंडू ना खुशाल चेंडू शब्द हेड़ोनिस्ट, हेड़ोनिस्ट हा शब्द वापरत त्याला बरोबर तो म्हणजे हाप्पी गोल की असतो तिसरं हेडोनिस्ट हेडोनिस्ट हा काय असतो हेडोनिस्ट म्हणजेच अ पर्सन हू बिलीव्ह प्लेजर इज द ऑल इन द वर्ल्ड म्हणजे या गोष्टीवर जो विश्वास ठेवतो त्याला आपण काय म्हणतो हेडोनिस्ट असं म्हणतो लक्षात आलं मग तो याचं काय आहे समानार्थी आहे कोणाचा वन हु लिव फॉर प्लेजर या फ्रेजचा तो काय आहे समान अर्थी आहे किंवा वन वर्ड त्याचा तो हेडोनिस्ट आहे आता पुढे डी आहे मिसो, मिसो, मिसो मिस हेट ठीक आहे जिनिस्ट याचा उच्चार जिनिस जिनिस्ट असा आहे लक्षात घ्या मिसो जिनिस्ट म्हणजे अ पर्सन हू हेट्स ऑफ विमेन अलग लक्षात असा त्याचा अर्थ आहे म्हणजे स्त्रियांचा द्वेष करणारा व्यक्ती त्याला आपण काय म्हणतो मिस जिनिस्ट असं म्हणतो म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो वन हु लिव्ह फॉर प्लेझरचा अर्थ काय आला मग हेडोनिस्ट म्हणजेच प्रश्न क्रमांक छप्पनचा जो सी ऑप्शन आहे आन्सर ऑप्शन मध्ये कुठे येतो आन्सर ऑप्शन मध्ये कुठे आहे दोन मध्ये म्हणून प्रश्न क्रमांक छप्पनचं उत्तर आलं दोन सी ओनली डन येस प्रश्न क्रमांक सत्तावन बघा विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस चेंजेस द अबो इम्परेटिव्ह सेंटेन्स इंटू अँड एंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आपल्याला काय करायचं आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे लक्षात घ्या डन सेंटेन्स काय होतं स्टॉप टॉकिंग आता इथे एकच गेस लावायचं आहे तुम्हाला स्टॉप टॉकिंगचं क्वेश्चन टॅक्का येतो प्रश्न कशाने सुरू होतील लक्षात आला बघा मग डीड यू स्टॉप टॉकिंग असं घेईल का टेन्स चुकला लक्षात वुड यू स्टॉप टॉकिंग नाही तुम्ही इथे काय विल यू स्टॉप टॉकिंग मग तो एक क्रायटेरिया तिथे लावायचा क्वेश्चन टाईपचा अलग लक्षात शाल यू स्टॉप टॉकिंग यूला आपण जनरली शाल वापरत नाही शाल वापरतो पण त्याचा अर्थ वेगळा असतो लक्षात घ्या मग याच्यामध्ये कोणतं सी आहे आन्सर सी कुठे मग सी आहे तीन मध्ये म्हणून प्रश्न क्रमांक सत्तावन्नचं उत्तर काय आलं तीन सी ओन्ली डन येस प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न बघा यूज प्रॉपर पंक्चुएशन इन द ब्लँक स्पेस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स आता इथे बघा हा व्यवस्थित बघा बरं का हां आय हॅव नो मनी इथंही वाक्य संपतं कारण त्याच्यात भर बालेलं आहे आय हॅव नो मनी म्हणजे आपण जेव्हा पोस्ट ऑफपेक्षा कमी थांबतो त्यावेळेस आपण काय घेतो सेमी कॉलनी घेतो लक्षात आय हॅव नो मनी डॅश डॅश देअर फोर आय कॅनॉट अफोर्ड अ सर्वंट काय येईल इथे कॉम येईल का कॉल uh, कॉलन का सेमी कॉलन का की हायफन इल सेमी कॉलन येईल लक्षात घ्या डन पेक्षा कमी पेक्षा जास्त त्याला तिथे आपण काय वापरतो सेमी कॉलन डन मग त्याचं उत्तर काय आलं सेमी कॉलन प्रश्न क्रमांक अठ्ठावन्नचं उत्तर आलं तीन प्रश्न क्रमांक एकोणसाठ बघा द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेंस इज सॉरी नॉट विथ स्टँडिंग द लेट आर शी अटेंडेड दीटिंग ऍज स्केड्युल्ड नॉट विथ स्टँडिंग द लेट आर शी अटेंडे ऍज स्केड्युल्ड आता याच्यात काय सांगितलंय अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स इज वॉट बरोबर काय तो ॲडॉर बघा तो मी तुम्हाला आजल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की नॉट विथ स्टँडिंग ऍड्रॉरची भूमिका करतो कंजंक्शनची करतो प्रेपोजिशनची करतो इथे जे दोन काम बिनकामाचे जे ऑप्शन्स आहेत कोणते यांची भूमिका तो करत नाही बरोबर त्याच्यामध्ये आपण उडवलो आता तो ॲडोर्व आहे की कंजंक्शन आहे आता नॉट विथ स्टँडिंग म्हणजे त्या म्हणजे उशिरा असून सुद्धा असा त्याचा अर्थ आहे म्हणजे नॉट विथ स्टँडिंग इथे इन स्पाइट ऑफ इन स्पाइट ऑफ म्हणजेच इथे नॉट विथ स्टँडिंग आहे लक्षात घ्या म्हणजे या अर्थाने ते वापरलं गेलं आहे म्हणजेच त्याचा सेन्स कशासारखा आहे प्रिपोजिशन सारखा आहे कसं आहे प्रिपोजिशन सारखा आहे मग तो वाक्यात कसली भूमिका करतो आहे कसली भूमिका करतोय प्रिपोजिशनची लक्षात आलं का इन्स्पाइट ऑफ काय प्रिपोजिशन फ्रेज आहे म्हणजेच तो प्रेपोजिशनचा रोल करतो डन मग इथे तो ऍडवर्ब आला का नाही मग तो काय आला प्रिपोजिशन आला म्हणून प्रश्न क्रमांक एकोणसाठचं उत्तर काय आलं तीन आलं मित्रांनो लक्षात घ्या डन क्लिअर कसं आलं ते लक्षात आलं का hmm. ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठचं सा उत्तर आलं मग तीन यस प्रश्न क्रमांक साठ बघा रीड द सेंटेंस केअरफुली अँड आयडेंटिफाय व्हॉट काइंड ऑफ कंजंक्शन द अंडरलाइन वर्ड इज वॉट काइंड ऑफ अंडरलाईन कंजंक्शन ही इज सेव्हिंग सम अमाऊंट इच मंथ ही इज सेव्हिंग सम अमाऊंट इच मंथ सो दॅट ही कॅन पे हिस कॉलेज फीज बरोबर आहे आता याच्यात जो सो दॅट वापरला आहे तो कंपाऊंड कंजंक्शन आहे कोरिलेटिव्ह कंजंक्शन आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे की सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन इथे सबऑर्डिनेट कंजंक्शन म्हटलं आता लक्षात घ्या पहिले आपण क्लिअर करूयात ठीक आहे एक गोष्ट लक्षात घ्या आता पहिलं कंपाऊंड कंजंक्शन म्हणजे काय जोडीने नाही एकत्र एक वापरले जातात ते दोन शब्द असतात किंवा दोन पेक्षा जास्तही शब्द असतात बरोबर आहे ती एकत्र येतात पण बरोबर आहे म्हणजे बघा कंपाऊंड कंजंक्शन पहिले आपण या सगळ्या गोष्टी क्लिअर करूयात ठीक आहे कंपाऊंड कंजंक्शन ऑलरेडी कंपाऊंड कंजंक्शनचं आयोगाने प्रश्न विचारलेला आहे लक्षात घ्या इन ऑर्डर दॅट विचारला होता बरोबर आहे कारण तो एकत्र येतो तीन शब्द असले तरी एकत्र येतात बरोबर आहे आता बघा कंपाऊंड कन सो so दॅट एकत्र आला आहे म्हणजे तो पर्पज दाखवायचा पर्पज दाखवताना तो एकत्र येतो सो डॅश डॅट डॅश डॅट आला तर त्याला आपण सबऑर्डिनेटिंग कन्जंक्शन म्हणणार लक्षात घ्या बरं इथं का चुकतात मुलं सो so दॅट झालं ॲज लाग ॲज झालं हां ॲज लाँग ॲज सो so लाँग ॲज ॲज ठीक आहे ॲज सुन ॲज इन ऑर्डर दॅट इन काय म्हणतो ठीक आहे दॅट आणखी कोणता येईल या सुन आहे प्रोव्हाइडेड दॅट हा नाही नाही तो एकच आहे ना अशात ठीक आहे आता हे काय सगळे हे काय सगळे कंपाऊंड काहीतरी झालं आणखी याच्यात ॲज वेल ॲज है ना ॲज वेल एज टाकलं का नाही ना ॲज वेल ॲज बरोबर यांना आपण काय म्हणणार कंपाऊंड कंजंक्शन म्हणणार काय म्हणणार कंपाऊंड कंजंक्शन ठीक आहे कंपाऊंड कंजंक्शनचं लक्षात आलं का लिहून घ्या ठीक आहे यांचं म्हणजे फरक काय प्रत्येक माझ्या लक्षात घ्या हे काय असतात हे एकत्र येतात म्हणजे दोन असो दोन पेक्षा जास्त असो लक्षात आलं मग हां फरक लक्षात घ्या इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कर म्हटलं कन्फ्यूज करणारा क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना पण हे जर तुम्हाला आज कळलं तर ते लक्षात येईल आता हे लिहून झालं आता को रिलेटिव्ह कंजंक्शन म्हणजे काय जे जोडीने येतात म्हणजे कसं जोडीने म्हणजे बघायचं आहे नॉट ओन्ली बटॉल्सो पण ते एकत्र येत नाही काही ठराविक अंतराने येतात नॉट ओनली बटॉल्सो नायदर नॉर हां आयदर ऑर या ज्या जोड्या आहेत लक्षात घ्या हार्डली व्हेन स्कार्सली व्हेन व्हेदर ऑर ॲज ॲज हे काय आहेत को रिलेटिव्ह कंजक्शन आहे लक्षात आलं का ते तुम्हाला माहीत आहे लिहून घ्या वाटलेस ते बी कोर सो दॅट सो दॅट कोणता ॲडर क्लॉज ऑफ रिझल्टचा आलं का लक्षात सो दॅट सच दॅट येस लक्षात आलं का ठीक आहे आता कोऑर्डिनेटिंग कंजेक्शन बघा म्हणजे हे काय आहेत हे एक पण आहे दोन पण आहेत तीन पण आहेत पण तरी एक काय आहेत बट असले एक तर एकटा येणार अँड एकटा येणार दोन दर्जाची वाक्य देऊन कोऑर्डिनेट कोऑर्डिनेटर आपण त्यांना म्हणतो ते येणार फरक एवढाच आहे काय एक सिंगल असेल एक तो एकत्र येणार डबल असेल तर आता याच जेला असतं याच्यातमध्ये आला म्हणजे याच्यात बरोबर बोथ अँड हा पण येतो तो पण दूर दूर येतो म्हणजे आपण तो जोडीने पण येणार आहे आणि कॉर्डिनेटिंग पण आहे तो लक्षात घ्या पण सेंटेन्स काय येतो कॉर्डिनेटिंग कंजक्शन लक्षात आणि सबॉर्डिनेटिंग म्हणजे काय युज इन कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे सगळे कॉम्प्लेक्स सेंटेन्स जे आहेत ते काय आहेत कॉर्डि काय ते सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत कॉर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे काय कंपाऊंड सेंटेन्स सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे काय लक्षात आलं फक्त हा भाग व्यवस्थित लक्षात फरक काय हे सोबत वापरले जातो म्हणजे दोन असतील की दोन पेक्षा जास्त असतील लक्षात आलं हा फरक आहे डन मग याचं उत्तर काय आलं याचं उत्तर काय आलं याचं उत्तर आलं एक कंपाऊंड कंजंक्शन लक्षात घ्या म्हणून प्रश्न क्रमांक साठचं उत्तर काय आलं कंपाऊंड कंजंक्शन ठीक आहे लिंगदी क्वेश्चन होता दिसायला सोपं आहे तर टेकमार केला असं सोपं आहे पण हे समजायला पाहिजे मग चारी काय एनी डाऊटी कोण अॅडर क्लॉज चा पर्पजमध्ये कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समध्ये आहे क्लॉज पण ते एकत्र आले ना हा दिलं नाही 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 एक गोष्ट लक्षात त्यांनी जरी ऑप्शन दिलेले आहेत पण वापरण्याची पद्धती कशी आहे हेच ऑप्शन त्यांनी असं दिलं असतं ही वॉज सो वीक दॅट ही कॅनॉट स्टँड अप हा ही कॅनॉट स्टँड ही वॉज सो वीक दॅट ही कुड नॉट स्टँड असं जर वाक्य दिलं असतं सेम इज सो दॅट पण अंतरने वापरलं आहे त्यावेळेस तो सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आला आलं का लक्षात दोन्ही वापरतात पण फरक कंपाऊंड हाच फरक आहे ना मग कंपाऊंड कंजेशन कंपा। म्हणजे काय ते जोडी नाही येतात किंवा ते दोन पेक्षा जास्त असतील तरी ते एकत्र वापरलं आता कसं नॉट ओन्ली झोकस आहे ते सोबत येतात का कधीच येत नाही ठराविक अंतरानं येतात म्हणून ते ते कंपाऊंड कोऑर्डिनेटर पण असू शकतात आणि ते कोरिलेटिव्ह पण असू शकतात आलं का लक्षात नाही नाही एकत्र येतं ना मग ऍज आहे ना याच्यात कंपौंड आता कंपाऊंड सेंटेन्स गोष्ट काय आहे हे तुम्हाला अजूनही लक्षात आलं गोष्ट महत्वाची काय की त्यांची जी जागा आहे ते लागोपाठ येतात त्यांच्यामध्ये स्पेस नसतो जसं नॉट ओनली ऑल्सोमध्ये आहे आयदर ऑरमध्ये आहे नायद्रॉनॉरमध्ये आहे त्याच्यामध्ये आहे का अँडमध्ये आहे याच्यामध्ये आहे का असं म्हणलं मला हा फरक आहे कंपाऊंडचा मोर दॅन टू असतील किंवा मोर दॅन टू असतील पण ती एकत्र येतात हा फरक आहे फक्त त्यालाच आपण कंपाऊंड कन्जक्शन मग हेच तर याच्यासाठी तर एक प्रश्न असे का देतो याच्यासाठी देतो ना मुलाने शोर्ट शर्ट वाटला असेल सो सबॉर्डिनेटिंग कन्जक्शन कारण तो कॉम्प्लेक्स सेटेन्स आहे कारण तो ॲडोर क्लॉज ऑफ काय आहे पर्पज आहे बरोबर पण विद्यार्थी हे बघत नाही तर त्याची हा अंडरलाईनमुळे आता पण लक्षात घ्या ना तो जर हा सबॉर्डिनेटिंग मध्ये येतो तो तो सोबत येतोय ना हा जर इथं ऑप्शन राहिला नासता कंपाऊंड कंजंक्शन याच्या वेगळाच वेगळा झाला नसता आप तर आपलं उत्तर काय आलं असतं आलं असतं बरोबर आहे लक्षात घ्या फक्त ते जोडणी असो की त्रिकूट असो सोबतच येतात ते लक्षात घ्या या पद्धतीने यांना आपण कधी तोडून लिहितो का यांना कधी तोडून लिहिताना बघितलं का तुम्ही कंपाऊंड कडेच बघा so so kind of ना मग आता ही इज सेव्हिंग सम अमाऊंट इच मंथ सो दॅट पर्पज अमाऊंट सेव्हिंग करण्याचं काय पर्पज आहे बरोबर आहे व्हॉट काइंड ऑफ कंजंक्शन ठीक आहे हा सेंटे टाईप ऑफ कंजंक्शन विचारलंय त्यांनी सेंटेन्स नाही विचारलाय आपल्याला डन प्रश्न क्रमांक साठचं उत्तर काय आलं एक कंपाऊंड कंजंक्शन पुढे बघा प्रश्न क्रमांक एकसष्ट बघा द मिलिट्री इज गोइंग टू ले अ ट्रॅप टू अरेस्ट द टेरिस्ट ले अ ट्रॅप म्हणजे काय हां ते आपण हिंदीमध्ये जाल बिछाना म्हणतो म्हणजे काय त्यांना जाळ पसरवणे किंवा जा ट्रॅप म्हणतो ना आपण सापळा रचणे आपल्या भाषेत मराठीत डन द मिलिटरी इज गोइंग टू ले अ ट्रॅप टू अरेस्ट द टेरिस्ट आता इथे काय वापरलं आहे बघा द अंडरलाईन फॉर्म इन द सेंटेन्स अबो इज यूज टू कन्वे म्हणजे अंडरलाईन केलेला जो फॉर्म आहे तो काय करण्यासाठी वापरला जातो बरोबर आहे आता इज गोइंग टू आपण बघितलं आहे इमिनियंट फ्युचर बघितलं आहे आपण इमिनियंट फ्युचरचा समानार्थी कोणता येते इंटेन्शन टू परफॉर्म अ सर्टन ॲक्शन इन द नियर फ्युचर ही एक बरोबर आहे प्लॅनड ॲक्शन ती इमिजिएट होईल नंतर सांगता येत नाही मग हे जे ऑप्शन आहेत ॲक्शन इन रिमोट फ्युचर हे पण नाही येणार अ ग्रेट प्रोबॅबिलिटी हे सुद्धा नाही येणार ना। मग त्याचं उत्तर कोणता येणार ए येणार मग आन्सर ऑप्शनमध्ये ए कुठे आहे तीन नंबरमध्ये आहे ठीक आहे त्याचं उत्तर काय येणार प्रश्न क्रमांक एकसष्टचं उत्तर काय आलं तीन आलं चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक बासष्ट बघा चूज द बेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ल्ड चूज द बेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ल्ड आता हे बघा शी पिरुएटेड शी पिरुएटेड अक्रॉस द स्टेज अक्रॉस द स्टेज पिरुएटेड श्ट ठीक आहे अंडरलाइन जो वर्ड आहे पिरुएटेड त्या शब्दाचा अर्थ काय प्युरिएटेडचा अर्थ काय होता माहिती तु? तु। का तुम्ही बघितलं असेल ती निर्माची ॲड यायची ती मुलगी एका पायावर गो गोलगिरकी घ्यायची किंवा असे काही डान्स असतात काही डान्स करताना एका पायावर किंवा एका याच्यावर म्हणजे पायाच्या एका बोटावर अंगठ्यावर उभं राहून काही डान्स करतात आणि गोलाकार फिरकी घेतात त्यालाच आपण काय म्हणतो प्युरिटेड असं म्हणतो आलं का लक्षात मी इथं बघा रॅन फास्ट जलद धावणे असं होईल का टूक अ फास्ट टन ऑर स्पिन असं होईल का येस yes, म्हणजे गोल गिरकी घे नाचताच ते डान्सर लोक असताना बहुतेक गोल गिरकी येतात पाया hmm. एका पायावर म्हणा आता ते याच्यामध्ये बघा टायटॅनिक मूवीमध्ये ती हिरोईन नाही का डान्स करते त्यावेळेस एका पायावर दॅट इज दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ पिरोटेड डन स्पोक लावडली जोरात बोलणे नाही लुक ॲन्शियसली चिंतातूर दिसणे नाही मग याचं उत्तर काय आलं याचं उत्तर काय आलं दोन नंबर डन प्रश्न क्रमांक बासष्ट उत्तर आलं दोन ठीक आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक त्रेसष्ट बघा डॅश डॅ जॉट व्हॉट यू कॅन अफोर्ड कम्प्लीट द सेंटेन्स च्युझिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह याच्यामध्ये बघा वर्कआउट आता वर्कआउट चा अर्थ काय होतो वर्कआउटचा अर्थ होतो म्हणजे एखादी गोष्टचा हिशोब करणे एखादी गोष्ट कामाची व्यवस्थित अंमलबजावणी करून रिपोर्ट देणे वर्कआउट करून सांगतो ना आपण एखाद्याचं मन वळवणे वड़ुने, मन वळवण्यास हे करणे समजावून सांगणे असा त्याचा अर्थ होतो वर्कआउटचा डन दुसरं वर्क ऑन वर्क ऑन वर्क ऑनचा अर्थ होतो एक एखाद्या गोष्टीवर काम करणे की अंमलात आणणे असा त्याचा अर्थ होतो डन ठीक आहे वर्क ऑन किंवा एखादी गोष्ट फिनिश करणे काम करून त्याचा अर्थ तसा होतो तिसरं वर्क विथचा अर्थ होतो टू हेल्प समवन टू कम्प्लीट हिज वर्क कम्प्लीट हिज टास्क असा त्याचा अर्थ होतो डन आणि चौथं जो आहे वर्क अबाउट असे फ्रेज नाही आहे लक्षात घ्या ठीक आहे वर्क आउट आणि वर्क ऑन या दोघांच्या अर्थामध्ये साम्य आहे हे उत्तर काय दिलं याचं दोघांचं सारखंच आहे क्या मग दोनदा सारखाच आहे ना म्हणून हा क्वेश्चन काय झाला कॅन्सल्ड झाला डन म्हणजेच या प्रश्नाचं काय येईल मग हा प्रश्न कॅन्सल्ड ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट उत्तर आलं कॅन्सल्ड ठीक आहे लक्षात आलं एनी डाऊट चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक चौसष्ट बघा हा प्रश्न ऑलरेडी आलेला आहे परीक्षेत ठीक आहे

ब्लड आर्टरी म्हणजे रक्तवाहिनी पुढचा जो आहे वेन वेन म्हणजे काय हा हा काय असतो हा व्यर्थ असतो हा पोकळ गर्व असतो याला गर्वस्थ घमेंडखोर अहंकारी ठीक आहे ना मग कोणता येईल कन्सिटेड आणि प्राउड गर्विष्ठ घमेंडखोर घमेंडखोर अहंकारी आणि जो चौथा तिसरा वेन आहे त्याला आपण काय म्हणतो वेदर कॉक वेदर कॉक ठीक आहे वेदर काय म्हणजे वा तो कुक्कुट म्हणतो ना आपण त्याला किंवा पवनचक्कीचं पंख्याचा जो पाता असतो त्यालाही आपण वेदर कॉक असं म्हणतो ठीक आहे मग काय आलं क्रम बघा बरं काय आलं किती नंबर दोन नंबर आला का डन याच्यावर एलिमिनेशन मेथडने निघालं असतं का निघालं असतं नाही दोनदा आहे ना दोन ठीक है ना चलो ठीक है क्लियर आल क्लिंग एनी डाउट फास्ट होते जरा फास्ट होते व्यवस्थित ना चला मग प्रश्न क्रमांक चौसठ उत्तर आल दो प्रश्न क्रमांक पास फाइंड आउट द मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द गिवन सेंटेंस फाइंड आउट द एक्सेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द गिवन सेंटेंस आता एक्झाम्पल काय वा मोस्ट ऑफ हर फ्रेंड्स अवॉइड टॉकिंग टू हर ॲज शी इज कॉन्स्टंटली ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट बहुतेक मित्र तिल तिच्याशी बोलायला टाळतात कारण ती नेहमी स्वतःचीच बडाई मारत असते असा या वाक्याचा अर्थ आहे स्वतःची बडाई मारणे म्हणजे ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट म्हणजे याचा अर्थ काय होतो स्वतःची बडाई मारणे आता पहिलं ऑप्शन दिलं आहे टू फरगेट पास्ट एनिमिटी त्याला एक इडियम आहे टू टू बरी द हॅचेट बरी बरी द बरीद हॅचेट आहे त्याचा उच्चार बेरी बर का लक्षात घ्या बरी नसतो बेरी हा बेरी जान टू पुट ऑन इन ऑल पॉसि पॉसिबल एफर्ट्स हे येईल का हे पण नाही आलं हे पण येणार टू बी व्हेरी बिझी हेक्टिक नाही येणार मग काय येणार टू बोस्ट अबाउट सेल्फ स्वतःबद्दल बढाई मारणे स्वतःची पिपाणी वाजवणे तुतारी वाजणे असं आपण म्हणतो स्वतःची बढाई मारणे म्हणजे चौथं नंबरचं जे ऑप्शन आहे ते बरोबर आहे चौथ्या नंबरचं जे ऑप्शन आहे ते बरोबर आहे बी इन नेक्ट हा बी हायू बी ॲज बिझी ॲज बी ॲज बिझी ॲज बी असे ते हा हा मग माशेसारखा व्यस्त ठीक बी हायू म्हणजे मधाचे पोळे होतं लक्षात घ्या किंवा हेक्टिक पण म्हणतो आपण ज्याचं अ पर्सन हु इज व्हेरी बिझी इन हिज शेड्यूल दॅट इज कॉल्ड हेक्टिक हेक्टिक शेड्यूल म्हणतो आपण बरोबर डन प्रश्न क्रमांक पाच उत्तरावर काय चार प्रश्न क्रमांक सासष्ट बघा रीड द फॉलोविंग सेंटेन्स रीड द फॉलोइंग सेंटेन्स सॉरी डिस्पाइट हर एज शी वॉक्स स्टेडीली म्हणजे तिचं वय असून सुद्धा ती स्थिरपणे चालते कशी चालते स्थिरपणे मी तर विचारलंय द अंडर वर्ड्स वॉक्स स्टडी आर एक्झाम्पल ऑफ क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द ऍडवर बसतो ऍडोवर प्रेस पण तोच करतो लक्ष झालं मग कसला फ्रेज नाऊन फ्रेज है नाउन आहे का ती नाऊन तर नाही आहे ॲडजेक्टिव्ह आहे का नाही कारण वर्क काय वॉक आहे त्याच्याबद्दल ते माहिती सांगत आहे ॲडव्हर बी एल फ्रेंज आहे का ॲडव्हर बी एल फ्रेंज आहे का येस ना, 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 नाही मग प्रश्न क्रमांक सहासष्ट उत्तर काय आलं तीन आलं इथं परत लक्ष झालं सगळं इच अँड एव्हरी क्वेश्चन अंडरस्टूड डन चलो नेक्स्ट सिक्स्टी सेवन हा प्रश्न देखील ऑलरेडी विचारला गेलेला आहे ॲज इट इज हर बँक फेल डाऊन फ्रॉम हर पर्स आता पर्समध्ये तर काही बँक ठेवणार नाही आपण पतपिढी ठेवणार नाही बँकमध्ये आपण ह्या चार पर्यापैकी काय ठेवतो म्हणजे हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे लक्षात घ्या द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स अबो मीन्स म्हणजे वर अंडरलाईन केलेला शब्द काय दर्शवतो बॅलेन्स बॅलेन्स म्हणजे तुम्ही शेष राशी असं बॅलेन्स अर्थ होत समतोल वृत्ती असा बॅलेन्स अर्थ समतोलपणा असा होतो त्याच्यातून ते दिसतंय का त्याच्यातून अर्थ दिसतोय फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आर्थिक संस्था असं काय दिसतंय साईड ऑफ रिवर रिव्हर नदीचा बाजू किनारा असं काय दिसतंय आहे का रो ऑफ कीज चायव्यांचा जुळगा दिसतोय का बंच ऑफ कीज म्हणतो ना आपण मग हे त्याचं उत्तर प्रॉपरली ऑलरेडी हा प्रश्न विचारला गेला आहे मग आन्सर ऑप्शन डी कुठे आहे एक नंबरमध्ये आहे ठीक आहे मग प्रश्न क्रमांक सदुसष्टचं उत्तर काय आलं डी ओन्ली एक डन पुढे प्रश्न क्रमांक अडुसष्ट बघा धिस इज द प्लेस वेअर द मर्डर वॉज कमिटेड धिस इज द प्लेस वेअर द मर्डर वॉज कमिटेड अलक्ष आता नामाबद्दल माहिती सांगणारा क्लॉज हा कोणता असतो इथे नाऊन काय प्लेस आहे एक आणखी तुम्हाला ट्रिक सांगतो हे बघा ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये जर प्लेस आला तर पुढे डेफिनेटली काय येणार वेअर येणार ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये जर रिझन आला तर पुढे काय येणार व्हाय येणार लक्षात घ्या ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये जर टाइम आला तर पुढे काय येणार वेन येणार हे लक्षात ठेवा तीनही इट इज बेस्ट एक्झाम्पल ऑफ ऍडजेक्टिव्ह क्लॉज आला लक्षात तेयात तिघांपैकी ते कायला आहे तिघांपैकी आयला आहे आला आहे मग प्लेसच्या आहे का वेर आहे का म्हणजेच हा क्लॉज कोणता आला द क्लॉज अंडरलाईन इन द सेंटेन्स अबो इज अँड ऍड्जेक्टिव्ह क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज कुठे मग ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे सी मध्ये आन्सर ऑप्शन मध्ये सी कुठे आहे एक नंबरला डन प्रश्न क्रमांक अडुसष्टचं उत्तर काय आलं हे लक्षात आलं का हे लक्षात आलं हे लक्षात ठेवा ठीक आहे हां प्रश्न क्रमांक अडुसष्ट उत्तर आलं एक पुढचं बघा प्रश्न क्रमांक एकोणसत्तर बघा प्रश्न क्रमांक एकोणसत्तर बघा शूज द वर्ड ऑर वर्ड्स रॉंगली स्पेल्ड रॉंगली स्पेल्ड्स आता इथं बघा याचा उच्चार कसा करायचा तोडून करायचा लॅक अडायसिकल लॅक अडाय सिकल लॅक अडाय सिकल म्हणजे काय ज्याच्यामध्ये उत्साह खूप कमी आहे की ज्याच्या म्हणजे उत्साह नाही आहे आळशी आहे सुस्त आहे असा जो असतो त्याला आपण काय लॅक या शब्दावरून लक्षात ठेवा लॅक ऑफ एनर्जी म्हणजेच काय लॅक डायस्कल ठीक आहे लॅक अडायस्कल लॅक अडायस्कल डन म्हणजे पुढे याचं स्पेलिंग बरोबर आहे याचं स्पेलिंग हे बरोबर याचं स्पेलिंग बरोबर आहे पुढे लेसिबियस लेसिबियस हा काय असतो माहिती आहे का हा वासनाधीन असतो कामुक असतो कामोदीपक असतो म्हणजे उत्तेजित असतो ही इज व्हेरी इंटरेस्टेड इन in, सेक्शुअल uh, प्लेझर असा त्याचा अर्थ आहे लक्षात घ्या डन yes. येस याचं स्पेलिंग देखील बरोबर आहे आता इथे बघा लिबिडिनस लिबिडिनस हा सुद्धा काय असतो याच्यासारखाच असतो तो पण कामुक असतो कामो म्हणतात ना त्याला हां सेन्शुअल असतो सेन्श्युअल माहिती आहे विषयाशक्त सेन सेन्श्युअल म्हणजेच म्हणजे सेक्शुअल लाईफमध्ये जास्त इंटरेस्ट घेणारा असतो लक्षात घ्या म्हणजे त्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट घेणारा असतो त्याला आपण लिबिडेनियस असं म्हणतो परंतु याचं स्पेलिंग चुकलं आहे याचं स्पेलिंग चुकलं आहे लिबिडेनियसचं स्पेलिंग आहे असं बघा सॉरी लिमिटेनचं स्पेलिंग आहे असं असं आहे त्याच्यात हा जो ई आहे एक्स्ट्रा आलेला आहे हा जो ई आहे तो एक्स्ट्रा आलेला आहे लक्षात घ्या मग तुमचं उत्तर काय येईल त्यांनी काय विचारलं रॉंगली स्पेल्ट विचारलंय ना रॉंगली स्पेल कुठे आहे सी मध्ये आहे आन्सर ऑप्शन काय येईल सी कुठे आहे आन्सर ऑप्शन एक एक मध्ये आहे सी दन आता मी तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर ले ले तुम्हाल ले ले, ले एक शब्द याला जो सर्वपरिचित आहे सामान्य जनता वापरते या दोघांसाठी त्याचा उच्चार काय तेही तुम्हाला सांगतो पण थोडंसं तो असलेला आहे म्हणून मी लेक्चरमध्ये बोलत नाही डन हां पुढे बघा मग एकूण सत्तरचं उत्तर काय आलं ठीक आहे सत्तर चूज द इन करेक्ट सेंटेन्स चूज द इन करेक्ट सेंटेन्स बघा आता चार वाक्य दिलेली आहेत इनकरेक्ट करेक्ट सेंटेन्स खूप वेळेनंतर आलं ना राज्यसेवेला खूप भ बडीमार असतो इनकरेक्ट से सेंटाचा याला थोडासा कमी असतो पण असू देत परीक्षा कोणती असं ग्रामरचं लेवल सगळं सारखंच झालेलं आहे पहिलं वाक्य ही हर्ट हिमसेल बरोबर आहे बरोबर आहे का याच्यात हिमसेल काय आहे हिमसेल्फ काय आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहे लक्षात घ्या ठीक आहे दुसरं जेम्स अँड माय सेल्फ वेट टुगेदर इथं इथं लक्षात घ्या अँड नंतर जर सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन आला आहे तर अँड नंतर पण सब्जेक्टिव्हच प्रोनाऊन पाहिजे जेम्स अँड माय सेल्फच्या वेळी काय पाहिजे आय पाहिजे जेम्स अँड आय पाहिजे वेट टुगेदर हे वाक्य चुकलंय लक्षात घ्या डन इथे लक्षात घ्या बिहेव युअर सेल्फ युअर सेल्फ इथं काय आला युअर सेल्फ हा हे वाक्य बोल युअर सेल्फ इथे काय रिफ्लेक्सिव कारण ते वाक्य कसं आहे यू बिहेव युअर सेल्फ रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन डन आणि चौथं शी डीड इट ऑल बाय हरसेल्फ इथं जो तिसरा आहे हरसेल्फ हा काय आहे काय आहे रिफ्लेक्सिव्ह नाही येतो इम्फॅटिक आहे ये तो, तो आता काय फरक आहे याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये काय फरक आहे आता लक्षात घ्या हे दोन फरक समजून घ्या रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन सब्जेक्टचाच ऑब्जेक्ट असतो लक्षात घ्या म्हणजे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन हा ऑब्जेक्ट म्हणून येतो म्हणून त्याला कर्मवाचक सर्वनाम म्हणून देखील म्हणतात म्हणजे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन ऑब्जेक्ट जर वाक्यात ऑब्जेक्ट नसेल तर तो ऑब्जेक्टची भूमिका करतो का लक्षात हां लिहून घ्या ते म्हणून त्याला कर्मवाचक सर्वनाम देखील म्हणतात कोणाला रिफ्लेक्सिव्हला ठीक आहे डन आणि एम्फॅटिक प्रोणाऊन कोणाला म्हणायचं एक लक्षात घ्या जो कर्त्याच्या कृतीवर जोर देतो बरोबर आहे विशेष जोर देतो म्हणजे याचं स्थान कुठे असतं लक्षात घ्या कधीच विसरायचं नाही याचं स्थान सब्जेक्ट नंतर इमिजिएट असतं बरोबर आहे इमिजिएट असतं ठीक आहे हां इमिजिएट असतं ठीक आहे किंवा ऑब्जेक्ट नंतर असतं ऑब्जेक्ट नंतर आहे का आहे का आलं लक्षात डन कधीच विसरायचं नाही या दोन गोष्टी कधीच विसरायचं सब्जेक्टचे इमिजिएट म्हणजे ही हिमसेल्फ असं म्हणतो आपण किंवा ऑब्जेक्ट नंतर किंवा ऑब्जेक्ट नंतर लक्षात घ्या हा स्वतः ऑब्जेक्टचं काम करत नाही बरं का आलं का लक्षात रिफ्लेक्सिव करतो ना आय होप आता चुकणार नाही कधी आयुष्यात लक्षात आलं का डन ही ओळख माहीत होते हे नंतर तुम्हाला तेच ओळखायला सांगितलं याच्यात काय तुम्ही रिफ्लेक्सिव्ह म्हणणार आता स्थान लक्षात आलं त्याचं डन मग याचं उत्तर काय या आलं मित्रांनो याचं उत्तर आलं बी इनकरेक्ट म्हटलं होतं ना आपल्याला मग बी कुठे आहे बी कुठं आहे तीन मध्ये आहे डन चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक सत्तरचं उत्तर आलं मग तीन चलो नेक्स्ट हा हा प्रश्न येऊन गेला आहे खूप वेळेस ठीक आहे वेगवेगळ्या अगोदर वेगवेगळे प्रश्न होते आता एकच दिले चार ऑप्शनमध्ये ठीक आहे ना चूज द करेक्ट सेंटेन्स ठीक आहे बघा काय उत्तर लिहि सांगा बरं ऑलरेडी हे सॉल्व्ह केलं आहे आपण येणार का बघा द शीप वॉज रेक्ट अँड एव्हरी मॅन वुमन अँड चाइल्ड वॉज ड्रॉन का हे तुम्हाला माहिती आहे ईच अँड एव्हरी नंतर कितीही नावून आले तरी तो करता एकवचनी समजला जातो त्यानुसार क्रियापद एकवचनी येतं बरोबर आहे दुसरं वाक्य बघा आपण चारही एक्सप्लेन करू कारण आपण चारही प्रश्नाचं एक्सप्लेनेशन घेतोय द शिप वॉज रेक्ट अँड एव्हरी मॅन वुमन अँड चाइल्ड वेअर ड्रॉन तिथे एक ओचनिक क्रियापदील अनेकवचनी येणार नाही म्हणून हे चुकलं सी बघा द शिप वॉज रेट अँड एव्हरी मॅन वुमन अँड चाइल्ड आर ड्रॉन इथे पण अनेक ओचनिक क्रियापदे हे येणार नाही पुढे द शिप वॉज रेट अँड एव्हरी मॅन वुमन अँड चाइल्ड हॅड ड्रॉन आता हॅड ड्रॉन का नाही येणार कारण ही पहिली क्रिया राहिली असते हॅड आला असता पहिली क्रिया ही पहिले जहाज बुडाल म्हणजे भूतकाळात जर दोन क्रिया येत असतील तर पहिला क्रिया कशामध्ये येते परफेक्ट मध्ये येते दुसरी क्रिया क्रिया सिंपल मध्ये येत असते पण ते सिम्पल पास्ट हा परफेक्ट पास्ट नंतर आला म्हणून हे वाक्य चुकलं डन मग कोणतं उत्तर आलं आपलं फक्त बरोबर एक कुठे मग एक कुठे आहे चारमध्ये म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आलं चार आलं म्हणून प्रश्न क्रमांक एकाहत्तरचं उत्तर आलं चार डन प्रश्न क्रमांक बहात्तर बघा डॅश डॅश इज द करेक्ट कंपाऊंड नाउन करेक्ट कंपाऊंड नाऊन इन द प्लुरल फॉर्म कंपाऊंड नाउन म्हणजे ते हायपन दिलेले असतात लक्षात घ्या एवढंच ड आता ब्रदर्स इन लॉ आता हा कंपाऊंड नाऊन आहे ब्रदर इन लॉ याच्यातला जो नाऊन आहे यालाच आपण अनेक क्वचनी बनताना एस प्रत्यय लावतो बरोबर आहे हा फरक लक्षात या बरं का यालाच लावतो आपण ब्रदर्स इन लॉ असं होणार ठीक आहे याला सोनार एन बरोबर हा कुठे आहे एक नंबरमध्ये आहे बरोबर एक नंबरमध्ये आहे मग याचं उत्तर काय आलं एक आणि हा सॉरी तिथं आहे बरोबर मग याचं आन्सर ऑप्शनमध्ये एक कुठे आहे चारमध्ये मग याचं उत्तर काय आलं चार झालं पण जर केसचा संदर्भ असेल विभक्तीचा प्रत्येचा संदर्भ असेल तर विभक्ती यस कुठं लागतो कुठे लागतो आता बा ब्रदर इन लॉज असं येणार बा का होण्याचं असं त्याचा अर्थ आहे लक्षात आला इथं येणार हे काय आहे हा केस आहे केस आणि अनेक मे असतील तर ब्रदर्स इन लॉज असंच होणार इथं फक्त यस लागणार इथं काय होणार इथं राहणार याला नाही यस लागणार बरं का लक्षात घ्या अनेक असतील तर इथं ब्रदर्स इन लॉज हे असंच राहणार लक्षात आलं हा फरक लक्षात ठेवा हे बघा हे अनेक वचन हे केस विभक्ती विभक्तीपड्याच्या बाबतीत डन दोन्ही अँगलने व्यवस्थित लक्षात घ्या प्रश्न क्रमांक बहात्तरचं उत्तर काय आलं चार ए ओनली नेक्स्ट प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर बघा रीड द फॉलोविंग सेंटेन्स रीड द फॉलोविंग सेंटेन्स व्यवस्थित बघा याचा उल्लेख ऑलरेडी आपण केलेला आहे हिअरिंग द नॉक शी ओपन द डोअर पहिले मला हे सांगा हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे कंपाऊंड आहे कॉम्प्लेक्स आहे सिंपल आहे कंपाऊंड कॉम्प्लेक्स आहे का हिअरिंग काय जिरण कसलं काम करतो नाऊनचं काम करतो त्याच्यापुढे ॲक्शन दाखवणारं क्रियापद आहे का स्टेट दाखवणारं क्रियापद आहे का टू बीचं रूप आहे का मेन वर्ब आहे का मग तुम्ही कसं बोलले जिरंड आहे तो इन इन हा नाही नाही तुम्ही त्या क्लिअर केलं की मी जिरण कसा जिरण आणि पार्टिसिपलमध्ये काय फरक आहे सांगितलं की तुम्हाला जिरण हा नाउनचं काम करतो म्हणजे तो सब्जेक्ट म्हणून येईल ऑब्जेक्ट म्हणून येईल जिथे जिथे नावून येतो तिथे येणार हे आता पार्टिसिपल कसलं काम करतो व्हर्पचं आणि ॲडजेक्टिव्हचं काम करतो येथे ॲडजेक्टिव्हचं काम आहे त्याचं लक्षात घ्या डन मग येथे हा काय आहे पार्टिसिपल आहे काय आहे पार्टिसिपल आहे हिअरिंग द नॉक शी ओपन द काइंड ऑफ सिंथेसाइ हा सिंथेसाइझर इज द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स इट इज पार्टिसिपल इट इज ए पार्टिसिपल लक्षात घ्या लक्षात घ्या काय उत्तर तर बघा हिअरिंग डिफरंट नॉईजेस डिस्टर्ब्स मी ही जिरण फ्रेज झाली जिरण फ्रेज झाली म्हणजे नाऊन झाला हिअरिंग डिफरंट नॉइजेस डिस्टर्ब्स मी अलग लक्षात डिस्टर्ब मी हा जिरण झाला असता अलग लक्षात नाऊन फ्रेज म्हणजे त्याला आपण काय म्हणतो जिरंडियल फ्रेझेस पण म्हणतो लक्षात घ्या आता हे असं राहिलं होतं रीडिंग बुक्स रीडिंग बुक्स हे एकच समजलं रीडिंग बुक्स इज माय हॉबी आलं का लक्षात याचं उत्तर काय येईल हा काय आहे फ्रेज नाही क्रियापद आहे बरोबर आहे की नाही लक्षात आलं का डन चलो प्रश्न क्रमांक अकराचं उत्तर काय आलं दोन आलं पार्टिसिपल प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर बघा रीड द सेंटेन्स रीड द सेंटेन्सेस केअरफुली अँड चोज अ करेक्ट आन्सर फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो काय चुकलं का सेंट याच्यामध्ये चूज, चूज पाहिजे ना तिथं शो झालं बघा आता किती मिस्टेक झालं दुसरी मिस्टेक आहे एक पहिलं मॉडेलचं चुकलं होतं हा नाही नाही पण चेक करणं काम आहे ना आपलं ऑप्शन गिवन बिलो डन मिल्क अँड हनी आर अ नरिशिंग फूड मिल्क अँड हनी आर ए नरिशिंग फूड आता हे काय वन कॉन्सेप्ट आहे वन आयडिया आहे बरोबर आहे कारण शेवटी काय आहे फूड आहे लक्षात घ्या हे वाक्य चुकलं मग आर येईल का त्याला क्रियापद आर क्रियापद चुकलं त्याचं लक्षात घ्या कारण ती ॲज अ फूड म्हणून वापरतोय ना आपण ते एक वच मिल्क अँड हनी इज अ नरिशिंग फूड लक्षात घ्या इज बरोबर आहे कारण शेवटी काय फूड आलेलं आहे ते फूड म्हणून कन्सिडर केलं आहे फूड असेल ब्रेकफास्ट म्हणून ते जर वन आयडिया वन कॉन्सेप्टचं वाक्य ते अलग लक्षात वन आयडिया इज इक्वल टू वन कॉन्सेप्ट जरी अँडने दोन भिन्न नामे जोडली गेली असेल तरी ते एकच एकच कॉन्सेप्ट दर्शवतं म्हणून त्यानंतर येणारं क्रियापद काय असतं सिंग्युलर असतं काय असतं सिंग्युलर असतं म्हणजेच इज असेल किंवा क्रिया मुख्य क्रियापद असेल तर त्याला काय एस एस असेल लक्षात आलं का या पद्धतीचं ते उत्तर येईल नाही फूड्स अनेक वर्षी होतच नाही ना लक्षात घ्या फूड अनकाउंटेबल ना पॅकेज ऑफ फूड असं म्हणतो आपण आलं का लक्षात हा वेगवेगळे असतील डिफरंट टाईप ऑफ फूड्स असं म्हणू शकतो आपण वेगवेगळ्या प्रकार म्हणजे भात चपाती वेगळं ते वेगळं मटण वेगळं नॉन व्हेज वेगवेगळे अन्नाचे प्रकार असतील तर नाही एक लक्षात या अँडच्या जे फ्रेजेस आलं ते अर्थ काय दाखवला एकच अर्थ दाखवला जातो जसं आपण म्हणतो ना दाल अँड राईस ब्रेड अँड बटर इडली अँड सांबर बरोबर हॉर्स अँड कार्ट घोडाकडे आपण हॉर्स अँड कॅरेज बरोबर क्राऊन अँड ग्लोरी एग्ज अँड बेकन ह्याचे प्रकार आहेत सगळे आपल्या पुस्तकात खूप डिटेल हे एकच गोष्ट दाखवतात okay. एकच गोष्ट दाखवतात म्हणून मी तर काय लिहिलं ना वन आयडिया वन कॉन्सेप्ट म्हणून सिंग्युलर इज यस हा 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 एकच आहे ना कारण इथं काय दाखवलं आहे इज इक्वल टू फूड असं म्हणता मिल्क अँड हनी इज इक्वल टू फूड आता आपण सकाळी सकाळी बघा ना काही लोक आहे ना दूधमध्ये हनी टाकून पितात सकाळी सकाळ म्हणजे एकच झालं ना ते एकच झालं म्हणजे ते इक्वल टू फूड झालं सप्लिमेंट झालं लक्षात घ्या Hmm. त्याचं उत्तर काय आलं त्याचं उत्तर काय आलं बी आता बी कुठे बघा बरं वा? दोन नंबरमध्ये म्हणून प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तरचं उत्तर आलं दोन चौऱ्याहत्तरचं उत्तर काय आलं दोन पुढचं बघा प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर द जज ऑर्डर दॅट द अक्युज बी सेट फ्री द जज ऑर्डर दॅट द अक्युज्ड बी सेट फ्री सेट फ्री म्हणजे मोकळे करणे मुक्त करणे रिलीज ऑर फ्री असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे द सेंटेन्स अबो एक्सप्रेसेस डॅश 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 मूड कोणता मूड दर्शवतो आता बघा ज्या वाक्यात दॅट आणि सो दॅट असतो हां तो काय दर्शवतो परपज दर्शवतो बरोबर आहे ना क्रियेचा हेतू दर्शवतो आणि क्रियेचा हेतू दर्शवणारे वाक्य हे सब्जेक्टिव्ह मूडमध्ये येतात बरोबर आहे प्रेझेंट सब्जेक्टिव्ह पास्ट सब्जेक्टिव्ह लक्षात घ्या डन मग हा कोणता आहे सब आहे लक्षात घ्या मी काय ना हां ओनली ए तीन नंबर कुठे आता यस ओनली ए सब्जेक्टिव्ह मूड झाला ठीक आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तरचं उत्तर काय आलं तीन आता पुढे पॅसेज बघा व्हेरी इझी पॅसेज हा तुम्हाला आउट ऑफ फाय मार्क्स मिळतील यामध्ये एक नजर टाका ठीक आहे डस झाला वाचून चलो नेक्स्ट याच्यावर बघा द वर्ड लिगेसी इन द कॉन्टेक्स्ट मीन्स लिगेसी म्हणजे काय वारसा परंपरागत मिळणारं जे आपल्याला हे असतं म्हणजे ती संपत्ती असेल है ना जे काही असेल मग ते कर्ज का असे ना याच्या बाबाचं एवढं कर्ज होतं सगळं लिग येतो लॉटरी म गुडविल मनी काय येईल त्याचं इनहेरिटन्स म्हणजे वॉर्सचा परत परत आलेली गोष्ट त्याचं उत्तर काय येणार मग इनहेरिटन्स येणार लिगल पेमेंट नाही लॉटरी नाही गुडविल मनी नाही अलेक्झांडर ट्रेक्ट एट माइल्स एव्हरी डे टू अटेंड डार्वल स्कूल आहे बरोबर -बर? येस म्हणजे तो काय करायचा पायी तुडवत चायचा आठ किलोमीटर दरॅक्टर ट्रेक ट्रेकिंग माहिती आपल्याला म्हणजे दर ट्रेकिंगचा अर्थ काय होतो दर्याखोरातून पायी तुडवत अंतर जाणे ठीक आहे राईक्ट पुढे प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर बघा ही वॉज अ क्विक स्टुडंट क्विक स्टुडंट म्हणजे काय ज्याला लवकर करते एक पाठी म्हणतो ना आपण एक पाठी ही वॉज अ क्विक स्टुडंट दिस मीन्स दॅट अलेक्झांडर वॉज अ फास्ट लर्नर असेल डॅश डॅ डॅश अँड अ ट्वेल द एज लिमिट प्रिस्क्राईब फॉर डारवेल स्कूल दिस इज द कॉन्टेक्स्ट मीन्स दॅट द चिल्ड्रन वेअर द चिल्ड्रन वेअर अलाव टू रिमेन इन द स्कूल ओनली अप टू द एज ऑफ ट्वेल्व म्हणजे बारा वर्षापर्यंत त्या स्कूलमध्ये राहण्याची त्यांना परवानगी होती असा त्याचा अर्थ प्रश्न क्रमांक ऐंशी बघा अलेक्झांडर बिकेम रिच कशामुळे बनला तो बाय रिसेव्हिंग शेअर इन द लिगसी लक्षात आलं म्हणजे त्या आपल्या वारसा आणि त्याला जी प्रॉपर्टी मिळाली त्यामुळे तो काय झाला श्रीमंत झाला डन मग विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण कंबाईन दोन हजार एकवीसमध्ये जी एक्झाम झाली एक दोन हजार एकवीसची एक्झाम जी बावीसमध्ये झाली ती व्यवस्थित ॲनालिसिस केलेली आहे आय होप हे लेक्चर तुम्हाला कळलं असेल अशी अपेक्षा करतो आणि हे लेक्चर संपवतो धन्यवाद